कोपरगांव तालुका में मुंबई नागपुर राजमार्ग पर एक कंटेनर ने एक मोटरसाइकिल को ओवरटेक करके यात्रियों को ले जा रहे एक रिक्शा को टक्कर मार दी, जिससे 6 लोगों की मौके पर ही मौत हो गई। इसी बीच मोटरसाइकिल के 3 यात्रियों सहित 7 लोग घायल हो गए हैं। पास के एक निजी अस्पताल में उनका इलाज चल रहा है। मरने वालों में कॉलेज के 2 छात्र भी शामिल है। साधारणतः आज 8 बजे दरमियान सकाळी पुंतांबाकडून झगडे फाटेकडे जाणारा ट्रक होता, त्या ट्रकचा आणि रिक्षाची झगडे फाट्याकडनं पुंतांबाकडे येत होती, पुंतांबा चौफुलीकडे, त्या दोघांमध्ये भीषण अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये 6 जण हे आतापर्यंत मयत झालेले आहेत आणि 6 लोकांवर उपचार चालू आहे HGS हॉस्पिटलमध्ये। यातील जो अपघातग्रस्त ट्रक आणि ड्रायव्हर आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे, जखमींवर उपचार चालू आहे। कंटेनर साहेब, ह्या अपघाताची भीषणता काय आहे? अपघाताची भीषणता म्हणजे भरधाव वेगाने वाहन चालणं आणि ट्रॅफिक नियमाचं पालन न करणं, याच्यामध्ये कारण बेसिक दिसून आलेलं आहे। अजून तपासांती सखोल कारणाचं निष्पन्न होतीलच, की त्याला खरंच जबाबदार कोण आहे। कंटेनर जो चालक होता ट्रालावाला, तो चालक फरार झाला होता, त्याला लोकांच्या मदतीनं पकडलेलं आहे, ट्रक पण ताब्यात घेतलेला आहे। मी पोळेगाववरून कोपरगावला येत होतो, गुरसळ वस्तीजवळ समोरून एक मोठा कंटेनर आला आमच्यासाठी, आमच्यासाठी नव्हतो, सफेद पट्ट्याच्या बाहेर होतो आम्ही, तरी पण तो आला आणि माझ्या आरशाला कट मारला त्याने। मी पुढं गेलो तर माझे दोन्ही मुलगा आणि बहीण पाठीमागं खाली पडलेले दिसले मला। नंतर त्यांना रॉंग साईडला जाऊन त्या ॲप्यावाल्याला कट डायरेक्ट हे केला, धडकलं। त्याच्यातले 6 जण 10-12 पॅसेंजर असतील त्या ॲप्यामध्ये, तर त्याच्यापैकी 7-8 लोक इथं ॲडमिट केले। धडक झाल्यानंतर तिथं मदतीला कोण पोहोचलं? मदतीला शेजारच्या आसपासचे लोक सगळे आले होते। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।